पुन्हा एकदा योगगुरु रामदेव बाबा यांनी जागतिक योगा दिनाच्या निमित्तानं एक राजकीय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रामदेव बाबा यांनी गांधींच्या नव्या पिढीने योगानं केल्यामुळेच त्यांचे राजकारण बिघडल्याचं मत व्यक्त केलं आहे. सार्वजनिकपणे पंतप्रधान मोदी योगा करतात, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी लपून योगा केला, त्यांच्या पुढील पिढीने योगासनं केल्यामुळे त्यांच्या राजकारणात गडबड झाली आणि अपयश आले असे रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, पण आता काँग्रेसच्या अपयशा मागे थेट योगाचा संबंध जोडून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जो सार्वजनिक रूप से प्रधानमंत्री होकर के पब्लिक के बीच योग करता है, उनके सारे मुख्यमंत्री योग करते हैं, उनके मंत्री योग करते हैं, उनके सारे एमएलए एमपी योग करते हैं, कुछ राजी राजी करते हैं, कुछ अनमना मन से भी करते हैं, लेकिन जरूर कि भाई हमारा मुखिया योग कर रहा है तो हमको भी करना चाहिए. तो योग को इससे गौरव मिला है. इससे पहले लुके छिपे योग करते थे इंदिरा गांधी जी और नेहरू जी. अब उनकी आने वाली पीढ़ियों ने शायद उसको सम्मान नहीं दिया. राजयोग में भी थोड़ा सा गड़बड़ हो गया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएन चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.